माड्याचं ग्रामदैवत श्री माडेश्वरी देवीची यंदाचा यात्रोत्सव हा कोरोनाच्या सावटामुळे यंदा खंडित होतोय, त्यामुळे भाविकांना या निमित्तानं त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण मंदिराच्या बाहेर आहोत. आपल्या समोर माडेतील भाविक आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय यंदाचा यात्रोत्सव आहे तो रद्द होतोय, नेमका भावना काय तुमच्या? कोरोनामुळे यात्रा यंदाचा हे पूर्ण होतंय, यात्रा भरल्यावर चांगलं दर्शन मिळेल, पण ह्या कोरोनामुळे यात्रा हे चावट भरत. कोविड-19 या विषाणूच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हे यावर्षी माडेश्वरी देवीचे यात्रा नवरात्र उत्सव आणि यात्रा याच्यावरती या कोविड आजाराचं जे सावट आहे, तर मध्ययुगीन काळापासून जी माडेकरांसाठी हे आणि परिसरातल्या सर्व भक्तांसाठी हे श्रद्धास्थान असलेलं माडेश्वरीचं जे मंदिर आहे, इथला जो उत्सव आहे, तर तो यावर्षी खंडित होतोय. परंतु या साथ रोगाचं संपूर्ण जगभरामध्ये जे थैमान घातलेलं आहे आणि त्याला अनुसरून जे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनानं जे काही आवाहन केलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनानं त्याच पद्धतीनं माडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला अनुसरून सर्व भक्तगणांनी यावर्षी जी यात्रा प्रशासनानं ज्या पद्धतीनं सूचना केलेली आहे त्याचं पालन करूनच हा उत्सव अगदी सर्वांच्या आरोग्याची सुरक्षितता ही प्रथम महत्त्वाची असल्यामुळं जरी सर्वांचं श्रद्धास्थान असलं तरी ते श्रद्धेनं मनोभावानं आपण घरीच त्याची पूजा करून हा उत्सव साजरा करावा असं मला वाटतं. माडा, मी जवळजवळ 50 वर्ष झाले मी आराधे आहे आणि या मंदिरात येतो, हजेरी बजावतो, आणि असं कधीच झालं नाही, 50-60 वर्षात असं कधी घडलं नाही. आणि यात्रा व्हावी या जगदंबा मातेनं छबिना निघावा ही माझी अपेक्षा आहे. बरं, कोरोनाचं सावट आहे काय? कोरोनाचं माहित आहे तुम्हाला काय कोरोना हे काय? नाही माहित. कोरोनाचं माहित नाही? कोरोना माहित आहे, ऐकून आहे, सगळं आहे, पण काय आपल्याला काय नाही बाबा. कोरोनामुळे यात्रा खंडित करायचा निर्णय घेतलाय. या की पण हे होऊ नये असं, या अशी माझी अपेक्षा आहे आई जगदंबा मातेला. आई तुळजाभवानीचीच मला पर्डे आहे, पण असं कधी घडलेलं नाही. यात्रा व्हायला पाहिजे का नाही? व्हायलाच पाहिजे. काय ह्याच्यातनं काय जगतेल जगतेल मरतेल ते मरतेल काय तर संपलं ती मरेल. काळजी पाहिजे ना स्वतःला, स्वतःची पाहिजे की काळजी घ्यायचा. त्याने पण घ्यायला पाहिजे ना, शासनाचं मी ऐकलं पाहिजे. माडेश्वरीची पर्डी आहे मला, मग असं वाटतंय ही देव आहे तर जी काय चालतंय ही सगळं चांगलं त्याच्यावर चालतंय. जी काय आता ही रोगराई आलेली आहे, मग ह्याच्यासाठी काहीतरी मोदीने आम्हाला मदत करायला पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढाय पाहिजे. सगळं जर नाही म्हणलं तर मग हे होणार कसं? यात्रा निघली पाहिजे, आतल्या आत्तर छबिना निघला पाहिजे, बाहेरनं भाविका दर्शन घेतील. काय जे काय असेल तर अडचण त्यातनं बी थोडंफार तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, त्यातला काहीतरी म्हणजे मार्ग काढला पाहिजे. त्याच्या अगोदर असं कधी झालं? ह्याच्या अगोदर कधीच झालेलं नव्हतं. जे काय आता झालंय यातनं सुद्धा लक्ष देऊन पार पाडलं पाहिजे तुम्ही. आता बरेच जण आता शासनानं सांगितलं मास्क वापरा सार्वजनिक ठिकाणी, सगळी मास्क वापरा, त्याच्या जीवनाची ज्या जिथे काळजी घेतील तुमच्या नियमाक्रमानं राहतील. तिथं दर्शनाला आलेत बरेच जण, जवळजवळ 50% तोंडाला मास्कच नाही. कसं होणार यात्रा, कशी परवानगी देतील? तिथं सुद्धा एक जण दोघ जण सांगायलाच पाहिजे, जे काही मास्कची नसतील ती माघारी पाठवाय पाहिजे. तिथनं सुद्धा काय तर तुम्ही बी सांगाय पाहिजे. यात्रोत्सव झाला पाहिजे का नाही? झाला पाहिजे. काय चाललंय?